तर मंत्री व्हायला निघाला तू आमदार कसा होतो ते बघतो असं अजित पवार यांनी म्हटलंय. अजित पवार यांनी आमदार अशोक पवारांना हे खुलं आव्हान दिलंय. दरम्यान काल शरद पवारांनी अशोक पवारांचं कौतुक करत शिरूरला मंत्रीपद मिळावं असं वक्तव्य केलेलं. अनेक जिल्हे आणि खेड या तिघांनी रस्त्यांमध्ये तुमच्या लक्षात आले त्यापैकी तिघांनी रस्त्यांमध्ये आता राहिलं जागा मंत्री म्हणायची लक्षात आलं त्यावेळी त्याची काही काळजी करत होता. ज्या पद्धतीनं अशोकांचं काम आहे ज्यावेळेस संधी नाही त्यावेळेला शिरूर मोकळं राहणार नाही ही याची काही गोष्ट होती. मला घरी आल्या आल्या आमदारांनी सांगितलं असं असं अशोक म्हणत होता आणि नंतर तो तिकडे गेला त्याला दाखवले गाजर त्याला साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री. आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्यांनी कारखान्याची वाट लावली बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला. अरे पट्ट्या तू आमदारच कसा होतो ते बघतो मंत्री होतो काय. याला अजित पवारनी एकदा मनावर घेतलं तर मी म्हणणाऱ्यांना मी आमदार होऊन दिलं नाही. आता मी पण चॅलेंज देतो तो आमदारच कसा होतो त्याही पद्धतीने बघतो. मी पण लोकांना सांगेन की ह्याची खरी अवकात काय आणि आम्ही काय कामं केली.